अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर व तहसील निवडणूक शाखा जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयात नवमतदार जागृती अभियान घेण्यात आले। सर्वप्रथम नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवमतदार जागृती अभियानाचे महत्त्व या विषयावर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले, तर नायब तहसीलदार चैताली दराडे यांनी विद्यार्थ्यांना नवमतदार नोंदणीबाबत व फॉर्म संबंधीची माहिती दिली। नवमतदार जागृती अभियानाअंतर्गत यावेळी रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आली। यामध्ये विद्यार्थिनींनी मतदार जनजागृतीपर रांगोळ्या काढत त्याबद्दलची माहिती दिली, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले। तर मित्रांनो, प्रथमतः आपण मतदार नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे।
अनेक ध्यानमध्ये आम्ही जेव्हा सर्वे करतो मॅडम, त्यावेळेला आढळतं की आई वडील मतदान नोंदणीमध्ये सहभाग घेतात आणि सहज ते तरुण मुलं निष्काळजीपणानं बाजूला सारतात आणि त्यांना वाटतं की काय मला त्याच्यापासून फायदा आहे. परंतु तुमचं एक मतदान हे अत्यंत मोलाचं असतं आणि ते मोलाचं मतदान एक चांगला या ठिकाणी सक्षम भारत घडवण्यासाठी, एक सक्षम या ठिकाणी एखादं नेतृत्व देण्यासाठी ते फार अत्यंत आपल्याला गरजेचं असतं मित्रांनो. आणि ते सक्षम नेतृत्व देण्याची ताकद ही कोणामध्ये आहे तर ही आपणामध्ये आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण सर्वांनी या लोकशाहीमध्ये, आपण लोकशाहीची तर व्याख्या पाहिली, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, मीन्स डेमोक्रेसी. आणि या डेमोक्रेसीमध्ये, या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी हे चालवलेलं राज्य, जेव्हा या राज्यामध्ये या देशामध्ये आपण आपली नोंदणी करून आपण जेव्हा आपला हक्क मतदानाचा बजू, तेव्हा खरं कुठेतरी आपण या लोकशाही मूल्याची जपणूक करत आहोत हे निश्चित होईल. आणि मी उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर व तहसीलदार जामनेर यांच्या निवडणूक शाखा जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी नव मतदारांनी वयाच्या 17व्या वर्षीच आपण आपली मतदार नोंदणीचा एक फॉर्म असतो आणि तो फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्या फॉर्मबद्दल आपल्याला त्यांच्या निवडणूक शाखेमार्फत मॅडम देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील, सोरणे भाऊसाहेब देखील मार्गदर्शन करतील. फॉर्म कसा भरावा, त्याच्यासोबत आपण कोणकोणते प्रूफ आपण जाहीर करावे, सध्या आधार कार्ड आहे, अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्डसुद्धा मिसमॅच आहे, आपण आपल्या दाखल्यावर सोनवणे नाव असतं, कोळी समाजाचा मुलगा असेल आणि आधार कार्डवर तो कोळी लावतो आणि मग त्या ठिकाणी तो काय होतो, मिसमॅच होतो, अनेक मुलांचा डेट ऑफ बर्थसुद्धा चुकतात. आणि म्हणून मग आपला हक्क हा कुठेतरी हिरावा जातो. आणि म्हणून जर तुम्हाला या मतदार नोंदणीमध्ये आपलं नाव या ठिकाणी समाविष्ट करायचं असेल तर तो फॉर्म नंबर जो असेल तो भरायचा आहे, त्याच्यासोबत आधार कार्ड, आपल्या घराचं इलेक्ट्रिकल बिल असेल किंवा आपण ज्या वार्डात आपण राहतो त्या वार्डात आपला प्रूफ असला पाहिजे किंवा त्या गावातला आपला प्रूफ असला पाहिजे किंवा त्या शहरातला आपला प्रूफ असला पाहिजे. आणि या पद्धतीनं आपण आपली नोंदणी उत्तमरित्या आपण करू शकतो आणि सक्षम एक नेतृत्व देण्यासाठी तुम्ही एक या ठिकाणी जागरूक मतदार म्हणून आपण काय होऊ शकतो, एक चांगली नागरिक होऊ शकतो मित्रांनो. आणि म्हणून मी आज सर्व विद्यार्थ्यांना, अनेक मुलं असे की वय होऊन जातं तरीसुद्धा, मी आता मागे 12वीच्या विद्यार्थ्यांचाही आढावा घेतला, काही मुलांनी नोंदणीच केली नव्हती. अरे म्हटलं का नाही केली, सर काय फायदा आहे? अरे फायदा काय मित्रांनो, आपण या ठिकाणी काय करतोय, आपण फायदा कोणता पाहतो तर फायद्यापेक्षा आपण देशाचा फायदा जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा निश्चित तुमचा फायदा होईल मित्रांनो. आणि म्हणून प्रथम आपण नागरिकत्व हे आपलं प्राप्त करणं, आपला हक्क प्राप्त करणं हे संविधानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचं आहे आणि ते आपण या ठिकाणी प्राप्त करावं. सर्वांनी नोंदणी करावी आणि आपल्या घरातील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, आपल्या गावातील नागरिकांना सुद्धा आपण या जागरूक अभियानामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवावा, त्यांना सुद्धा जागरूक करावं असं मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. मंचावर उपस्थित आपले प्रिन्सिपल सर, सगळ्या शिक्षक वृंद, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या भावी मतदारांनो, तुम्हाला मी भावी मतदार म्हणते कारण की आपल्याला निवडणूक आयोगाचं हे पहिलं वर्ष आहे. का तुम्ही 17 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ॲज अ वोटर, ॲज अ मतदार म्हणून नोंदणी करू शकता. म्हणजे ही म्हणायचं झालं हे तुमचं पहिली पिढी म्हणता, हा पहिला हे म्हणता येईल का ग्रुप का जो असं करू शकतोय. तर ज्या मुलांचं मुलींचं 17 वर्ष वयाचे कम्प्लीट आहे ते आज रोजी फॉर्म भरू शकता आणि ते ज्या दिवशी 18 वर्षाचे कम्प्लीट होतील त्या दिवशी त्यांचे ॲज अ मतदार म्हणून मतदार यादीमध्ये नाव सहभागी करण्यात येईल. ते ह्या वर्षीपासून आहे. आता मतदानाचं महत्त्व तर सोनवणे सरांनी खूप चांगल्या विस्तृत प्रकारे सांगितलं, त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे ती प्रक्रिया समजून सांगते. एक, आम्ही आमच्याबरोबर फॉर्म आणलेला आहे, तो फॉर्म तुम्हाला आम्ही वाटू सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये आपले डिटेल्स भरायचे, मेनली तुमचं नाव, ॲड्रेस, तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या घरातल्या एका मेंबरचा इपिक नंबर, मतदार कार्डवर जो नंबर असतो
तो नंबर फिलअप करणं खूप गरजेचं आहे. तो नंबर जर तुम्ही फिलअप केला नाही तर चुकून तुमच्या कुटुंबाचं नाव वेगळ्या यादी भागात आणि तुमचं नाव वेगळ्या यादी भागात असं होऊ शकतं. त्याच्यामुळे तो ईपीक नंबर टाकणं गरजेचं आहे. आणि आपला त्या फॉर्मला तुम्हाला फोटो लावायला लागेल आणि रहिवास पुरावा आणि वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड. आधार कार्डवर तुमचा जर रहिवास व्यवस्थित असेल तर एक आधार कार्ड जोडलं तरी ते सफिशियंट होतं. जर त्याच्यावर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित असेल तर, नाहीतर मग तुम्हाला दुसरा नोंदणीचा जन्म नोंदणीचा काही दाखला जोडायला लागेल. हे झालं आणि तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. तुम्ही शाळेत सबमिट केल्यानंतर तो आम्ही तहसीलला घेऊन त्याचं ऑनलाईन भरून टाकू. पण दुसरं एक तुमची पिढी टेक्नो सॅव्ही पिढी आहे म्हणजे कदाचित आमची पिढी आम्हाला अजूनही हार्ड कॉपी लागते, अजूनही कागद पाहायला लागतात, कागद पाहिल्याशिवाय जमत नाही. म्हणजे मला ते मोबाईलला वाचण्यापेक्षा पुस्तक वाचलं का लवकर लक्षात येतं. ही अशी आमची पिढी. पण तुमची सध्याची टेक्नो सॅव्ही पिढी तुम्हाला हरेक गोष्ट मोबाईल कॉम्प्युटरवर आवडते करायला. तर तुमच्याकरता मी एक चांगली ॲप सांगते, वोटर हेल्पलाईन म्हणून एक ॲप आहे. ते ॲप इतकं सुंदर आहे का तुम्हाला त्याच्यात ई व्ही एमचा इतिहास, ई व्ही एम आपण कधीपासून वापरायला लागलो, ते कसं काम करतं, त्याचे व्हिडिओज, त्याच्यानंतर आपल्या निवडणुकीचा इतिहास काय, कधीपासून आपल्या निवडणुका झाल्या, प्रत्येक निवडणुकीत आपलं कसं हे केलं, ते सगळा इतिहास पण त्याच्यात पाहायला मिळेल. आणि आज रोजी जर तुम्ही ते ॲप डाउनलोड केलं तर आज गुजरातमध्ये कोण कोण कंटेस्ट करतंय आणि काल मतदान झालं गुजरातचं पहिल्या टप्प्याचं, तर पहिल्या टप्प्यात की कोणत्या केंद्रावर किती मतदान झालं ते सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये दिसेल. म्हणजे ज्याला आपलं निवडणुकीविषयी नॉलेज वाढवायचं आहे त्याच्याकरता ते खरोखर खूप सुंदर ॲप आहे. आता मी आपला उपयोग सांगते. त्याच्यात तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन म्हणून एक तुम्हाला हे दिसेल, बॉक्स दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला सर्वात आधी तर मोबाईल नंबर टाकायला लागणार आहे. कारण मोबाईल नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल. ओ टी पी आल्यानंतर तुम्ही तो कन्फर्म करायचा. त्यानंतर त्याच्यात तुम्ही डिटेल्स भरायचे तुमचे सर्व, आधार नंबर आहेत सगळं, आणि जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही फोटो काढून स्वतःचा फोटो आणि डॉक्युमेंट्स स्कॅन करून त्याच्यावरती अपलोड करू शकता. ही सर्वात चांगली पद्धत आहे. कारण की काय आहे, एकदा जर तुम्ही हार्डकॉपी आम्हाला सबमिट केली तर आम्ही ते 100% ऑनलाईन तो डाटा फीड करू. पण त्याच्या पुढं नक्की काय झालं हे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही वारंवार तहसीलला येऊ शकणार नाही. किंवा आल्या तरी आम्ही म्हणू हो तुमचा फॉर्म आम्ही भरलेला आहे, प्रोसेस चालू आहे. पण तुम्ही जर ऑनलाईन भरला तर तिथं तुम्ही त्या ॲपवर बघू शकता की आपल्या फॉर्मचे स्टेटस काय. म्हणजे तुम्ही समजा 17व्या वर्षी फॉर्म भरलाय तर तुम्हाला ते पेंडिंग स्टेटस दाखवेल. पण ॲज सून ॲज तुम्ही ज्या दिवशी 18 कम्प्लीट होणार त्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन झालं म्हणून तिथं दर्शवल्या जाईल. त्याच्यामुळं ती एक चांगला पर्याय आहे. तर हे झालं आता तुमचं नवमा मतदार जागृतीचं. आणि अजून एक सेन्सिटिव्ह विषय सर्वांना माहितीच असेल किंवा कदाचित माहिती नसेल की गव्हर्नमेंटने आता आधार कंपल्सरी करायच्या मार्गावर आहे. म्हणजे त्यांनी आत्ता तरी हे ठेवले, ऐच्छिक ठेवले, पण आधार जोडणी करायचा प्रोग्राम आपला एक चालू आहे. तुम्ही आज नवं मतदार, तुम्ही आज उत्साही, तर आपल्या घरातल्यांना आणि आजूबाजूला तुम्ही आजूबाजूच्या लोकांना या बाबतीत तुम्ही मार्गदर्शन करावं म्हणून मी एक ॲडिशनल मुद्दा तुम्हाला सांगते की आता सध्या आपला हा ट्रेंड चालू आहे का घरोघरी यांचा बीएलओ जातो आहे आणि जे कोणी ऑलरेडी मतदार आहेत त्यांच्या आधारचा आम्ही डाटा कलेक्ट करतो आहे. ते आधार आम्ही मतदान कार्डाला जोडतो आहे. हा प्रोग्राम आहे, याच्यात आपण मतदारांचं व्हेरिफिकेशन करतोय गव्हर्नमेंट. म्हणजे प्रत्येक मतदार जागेवर आहे का नाही याची पडताळणी चालू आहे. आणि फक्त आधार नाही, तुम्ही आधारच्या बरोबर एक आधार 11 डॉक्युमेंट्स आहे तो बीएलओ देणं सांगतो. आधार द्यायचं नसेल नका देऊ, पण 11 डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते का या बाबतीत नक्कीच तुम्ही आपल्या गल्लीत तरी जागृती करा. काही येणाऱ्या बीएलओला आधार देणं गरजेचं आहे. आधार द्यायचं नसेल तर इतर काहीतरी डॉक्युमेंट द्या, पण व्हेरिफिकेशन करून घ्या. भविष्यात व्हेरिफिकेशन झालं नाही तर कदाचित मतदारांना प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे. तर हा एक मुद्दा तुम्ही आजूबाजूला समजवून सांगा असं मी तुम्हाला आवाहन करते. एवढं बोलून माझ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. नाही कळलं तर आमचं तहसील कार्यालय आहेच ऑफिसच्या वेळेत, नाहीतर त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेलच. आणि वोटर हेल्पलाईनवर तुम्ही स्वतः हे करा. अडचणी काही आल्या तर एनी टाईम तुम्ही तहसीलला या, मी स्वतः तुम्हाला अडचणी समजून सांगेल.
ओके धन्यवाद. परत एकदा मी आवाहन करते सर्वांनी नक्की आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि सोनवणे सरांनी एवढ्या शॉर्ट टाईममध्ये एवढा चांगला कार्यक्रम घडवून आणला याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते. सर इकडे या सर, सर इकडे छान आहे ना ते चांगलं मॅडम. या विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा जो छोटासा प्रयत्न केला आहे मॅडम त्याबद्दल काय सांगा. खरोखर यांनी जे ॲप्रिशिएट करायला पाहिजे त्यांनी फक्त रांगोळीच नाही काढली तर मतदान जागृती करण्याकरता त्याच्यात त्यांनी जे टॅगलाईन ॲड केला आहे त्याच्यामुळे खरोखर कौतुकास्पद आहे आणि इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी हे काम केलं आहे की खरोखर खूपच छान. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.